साहेब काय करतील, कधी करतील, त्यांच्या मनामध्ये काय, कधी मास्टर स्ट्रोक करतील आणि राजकीय समीकरण हे नवीन काय दाखवतील याचा अंदाज कोणालाही लागू शकत नाही आणि तो लावण्याचा प्रयत्न सुद्धा कोणीही करू नये। त्यामुळे नागालँडमध्ये काय झालं याचा अभ्यास आज आपण सर्वजण करण्यापेक्षा येत्या इलेक्शनमध्ये लोकसभा त्याच्याचबरोबर आपली विधानसभा, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका याच्यामध्ये साहेब काय समीकरण पुढे आणतील याच्यावर कुठेतरी अभ्यास करण्याची। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रामध्ये हातपाय मारणारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अनभिषिक्त नेते शरद पवार यांनी काय दिवे लावले मागच्या काळातल्या राजकारणात ते सर्व महाराष्ट्रानं आणि या देशानं देखील पाहिलेलं आहे। नागालँडच्या निकालाचा परिणाम जर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीवर त्यांच्या फक्त 4 जागांमुळे होणार आहे असं वाटत असेल तर रोहित पवारांचा प्रयत्न म्हणजे अजित पवारांचा मुलगा पुढे की रोहित पवार हे पुढे की मग सुप्रिया सुळे पुढे की सुप्रिया सुळेंची येणारी पिढी पुढे ही आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील राहिलेली नसून पवार परिवार पार्टी झालेली आहे आणि या पवार परिवार पार्टीमध्ये मीच कसा पुढे या दाखवण्याच्या तोऱ्यात रोहित पवार अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत जे अत्यंत त्यांनाच खोल गर्तेकडे नेणारे ठरतील।